विधानावरती आजही ठाम आहे. माझं आजही मत आहे की औरंगजेब प्रचंड क्रूर होता. काकाला मारलं, भावाला मारलं, बापाला तुरुंगात टाकलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही, शिवाजी महाराज झुकले नाहीत, संभाजीराजे झुकले नाहीत. शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं, म्हणून ते स्वराज्य रक्षक होतेच. पण एका धर्माशी नाव जोडून त्यांना धर्मवीर म्हणण्याचं काही कारण नाही, तसा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख नाही. तसा उल्लेख असता तर मग संभाजीराजेंना सावरकरांनी आणि गोळवळकरांनी स्त्री लंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारणच नव्हतं. आणि हा दाखला मी देत नाही, हा इतिहासामध्ये त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात आहे. तेव्हा आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याकडे ढकलून द्यायचं हे काम नेहमीचं असतं. मी आजही म्हणतो औरंगजेब क्रूर होता, त्यांनी हालाल करून शिवाजी शंभूराजेंना मारलं. पण शंभूराजेंनी धर्माचा कुठल्या प्रसार प्रचार केला आणि त्याच्यासाठी मृत्यू पत्करला हे मला मान्य नाही. आणि जर शंभूराजे इतके महान होते तर मग गोळवळकर आणि सावरकरांनी असं लिहिण्याचं कारणच काय होतं? त्याचं उत्तर त्यांना खांद्यावर घेऊन फिरणारे भाजपच्या लोकांनी द्यावं. आणि मग आम्हाला प्रश्न विचारावेत. आजही मी म्हणतो की ते स्वराज्य रक्षक होते, म्हणजेच ते धर्मवीर होते. स्वराज्यामध्ये धर्म असतो आणि त्या धर्माचं रक्षण करण्याकरता म्हणून शंभूराजे आणि शिवाजी महाराज झगडले, लढले आणि ताठमानेने औरंगजेबाला सामोरे गेले. आणि अखेरीस ज्या उमेदीने औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, दक्षिणेत जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला इथेच अडवण्याचं काम या साम्राज्याने केलं, या रयतेच्या राज्याने केला. त्याला भोसलेंचं राज्य असं म्हणत नाही, त्याला रयतेचं राज्यच म्हणतात. या महाराष्ट्राने महाराष्ट्र धर्म पाळला, मराठा धर्म पाळला. मराठा धर्म म्हणजे मराठा नाही, मराठा ही त्या काळी व्यापक संकल्पना होती ज्याच्यात सगळ्यांचा समावेश होता. त्यामुळे परत एकदा सांगतो, शंभूराजे हे स्वराज्य रक्षक होते, म्हणजेच ते धर्मवीर पण होते. पण ते स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर एकाच कुठल्या धर्मासाठी होते तर अजिबात नाही. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.